you <laughs> आयुष्याच्या चढ उतारात सदैव धैर्य देणारं हृदयाचं नातं म्हणजे आई माझ्या प्रत्येक वाटचालीत पाठीशी राहून आत्मविश्वास सदैव जागवणारी माझी माय ती नेहमी म्हणते आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदलला तर तुमचं आयुष्य बदलेल काय वाटेल ते झालं तरी आपण जे काही ठरवलं आहे ना ते काम तडीच न्यायचं हा निश्चयच तुम्हाला ध्येयपूर्तीचं लक्ष गाठून देतो असा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र देणारी माझी आत्मविश्वासी जित्ती माय Uh, मी डॉक्युमेंट्री जेव्हा बनवायला शिकले तेव्हा माझी पहिली फिल्म uh, मुंबईचे फेरीवाले यांच्यावर बनवली मी uh, आणि बन uh, मला, मला नाए नाए uh, या विषयावर डॉक्युमेंट्री खूप uh, दिवसांपासून बनवायची होती मला आठवतं की सगळ्यांनी मला सांगितलं होतं की नाही हे नाही वर्क करणार आहे खूप कठीण विषय आहे आणि अलाऊडच नाही आहे ट्रेनमध्ये कॅमेरा नेणं तू कसं काम करणार याच्यावर आणि हे चुकीचंच आहे इलिगलच आहे तसं पण फेरीवाल्यांचा कारभार तू काय फिल्म बनवणार आणि या सगळ्या गोष्टी पण कुठेतरी मला खूप विश्वास होता मला असं वाटलं की मुंबईसारख्या शहराला खरंच गरज आहे अशा सर्विसची या फिल्मच्या संदर्भात काम करत असताना मला अजून एक डॉक्युमेंट्री बनवायचा एक चान्स मी आला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्ससाठी मी एक फिल्म बनवली माझगॉन डॉक लिमिटेडसाठी तर त्यांच्यासाठी एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवर फिल्म बनवायची होती तर ती मी एक फिल्म बनवली ती फिल्म दुबईला फिल्म्ज अवॉर्डमध्ये गेली कंपनीला गोल्डन पीकॉक अवॉर्ड मिळवून दिला त्या फिल्मने तर मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींमधून मला खूप शिकायला मिळालं आणि मला असं वाटतं की मी पुढची दहा वर्षं किंवा कित जितकी वर्षं मी ॲक्टिंग या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रात त्या वर्षांनंतर कुठेतरी मला माझ्या आयुष्यामध्ये डिरेक्शन या फील्डमध्ये डॉक्युमेंट्री या फील्डमध्ये नक्कीच काम करायचं आहे म्हणजे ती गोष्ट तर कुठेच नाही जाणार मला नक्की आय विल sure मेक शुअर की मला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे पण आत्ता ही जी उमेदीची वर्ष आहेत ती मला ॲक्टिंग फील्डला द्यायची आहेत म्हणून मी या फील्डमध्ये काम केलं आहे पण जेवढी पॅशन माझी अभिनयाकडे आहे तेवढीच पॅशन माझी फिल्म मेकिंगकडे पण आहे तिला दिलदोस्तीला तुला सिलेक्ट झाले तर ती चॉकलेट घेऊन आली माझ्यासाठी की आई मला मी सिलेक्ट झाली म्हणून एवढं बरं वाटलं आणि जाऊबाई जोराचं पहिलं पाकिट आईकडे आहे अजूनही जपून ठेवलेलं आहे दिलदोस्तीला चॉकलेट आणलं होतं पॅकेट माझ्या हातात पहिलं मला खूप कमाई पृथ्वी थिएटर मधून मी बरीचशी नाटकं करते बेसिकली माझं मेनली काम पृथ्वी मधून हिंदी आणि इंग्रजी नाटकांमध्ये सध्या चालू आहे तर रजित कपूर सुनील शानबाग जॅमिनी पाठक या लोकांबरोबर मी सध्या काम करते तर याचे देशभरात दुसरीकडे पण प्रयोग होतात त्यामुळे मला भारतभरात बरंच फिरता आलं या संदर्भात तर मी नेहमी जिथे पण जाते तिकडे मला असं वाटतं की अरे आईसाठी काहीतरी आणावं हो, अरे इथून मी आईसाठी काहीतरी आणावं हो। आठवते तू तिथून फोन करून मला विचारते आई तुला काय घेऊ कुठेही असेल नॉर्थ ईस्टमध्ये असेन केरळमध्ये असेल दिल्लीमध्ये असेल मी फोन करते आईला पहिल्यांदा की आई इथे असं असं मिळतं तुला काय आवडेल ह्याच्यामधलं मी आणते मी जे काही काम करते ते अशा पातळीवर जावं की मला इंटरनॅशनली पण काम मिळावं मला त्या पातळीचं काम करायचं आणि मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर तुम्ही सक्सेसफुल होता नाही होत याहीपेक्षा मी किती अनुभव जोडते हे माझ्यासाठी जास्त मॅटर करतं असं एक नाटक करायची ना ते एक थोडं बोलून दाखवलं किती छान करायची बोलून दाखवलं ॲक्च्युली त्याचा एक किसा आहे तेंडुलकरांच्या नाटकांपासून मी नाटक नाटकाच्या वाचनाला सुरुवात केली त्याच्यामुळे माझं एक एक कॉम्पिटिशन होती तेंडुलकरांचा चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी नाटकामधला एक पॅसेज होता तो मी करायचे प्रिपेअर तो माझा पहिला ॲक्च्युली प्रिपेअर्ड पॅसेज होता आ, की मी ते एक तो एक मोनोलॉग मी पहिल्यांदा परफॉर्म करायला शिकले सुरुवात त्याने केली होती तर ते, ते माझ्या आईचं फेवरेट आहे म्हणजे मी त्याच्यापुढे कितीही काम केलं काही झालं तरी आईला तो एक पीस खूप आवडतो कारण मला आठवतंय त्यावेळेला मला प्राईस मिळालं होतं त्या परफॉर्मन्ससाठी आणि त्या कॉस्ट्यूममध्ये मी साडी वगैरे नेसून नाईन्टीजमधली आणि टिकली वगैरे असं आणि तो फोटो आला तेव्हा बाबांना पेपर घेतले आणि काय झालं होतं की मी कोणाला सांगितलं नव्हतं फक्त आईला आणि बहिणीला माहिती होतं बाबांना नव्हतं माहिती आणि आता मला कळलं की आता प्राईस मिळालं मला वाटलं ओके ठीक आहे प्राईस मिळालं ठीक आहे तर बाबांनी जेव्हा तो बघितला न्यूजपेपरमध्ये फोटो तर त्यांना एकदम सरप्राईज झालं आणि मला असं वाटलं आता आता नम मिळणार आता झालं आता नम मिळणार आणि या सगळ्या टेन्शनमध्ये माझी आई म्हणाली अगं एक ना बाबांना करून दाखव ना तू कसं केलं होतं <laughs> तर तिला त्यावेळेला पण त्याची एक्साइटमेंट होती की अरे तू ते खूप मस्त करतेस पुन्हा करून दाखव तर दिस परफॉर्मन्स इज फॉर मम्मी <laughs> <Thank you. laughs> तर चिरंजीव सौभाग्यकांशी कांक्षिणी ना, नाटकातलं हा पीस आहे अंजली नाव आहे त्या मुलीचं तर ती बेसिकली नवरा मुलगा शोधते त्या परफॉर्मन्समधल्या एक चार पाच ओळी मी बोलून दाखवेन कोणी आहे का माहितीत नाही असला तर सांगा ग्रॅज्युएट असला तर बरंच झालं नाही पण असला एस एसी तरी बरं कुठून तरी असला मिळवता पोटापुरता की झालं नाही तशी मीसुद्धा आहेच मिळवती अर्थात मिळवत असेल जास्त कुठे प्रोफेसर नाही तर ऑफिसर पगार फोर फिगर तर मस्तच आपण सोडून देणार नोकरी खुशाल बसणार घरी करू बोनसाय नाहीतर एम्ब्रॉयडरी आणि हो अर्थात करी श्रीमंतपतीची राणी मग फुगेल बघता बघता तुम्ही हसताय हसा पण घडेल सुद्धा नेम नाही ता <laughs> <laughs> तर असेल तर सांगा हा कुणी असेल तर माहितीच मी एक फिल्म केली होती जी जोया अख्तर जे आहेत डिरेक्टर तर त्यांनी ती आ, शी वॉज द दे मेंट ऑर देअर आणि आमिर नावाची फिल्म आहे शॉर्ट फिल्म तर ती शोरचे सुरुवात नावाच्या एका फीचर लेंथ फिल्मचा एक भाग आहे आमिर तर, ते ते तर, तर मी जेव्हा ती, ती फिल्म केली होती तेव्हा त्या डिरेक्टरने फिल्म झाल्यानंतर मला एक पर्सनल लिंक पाठवली होती जोपर्यंत रिलीज नव्हती झाली फिल्म तर तेव्हा ती लिंक मी आईला सांगितलं आपल्याला ती मिळते बघायला म्हणून तिने मला सांगितले की तू पर्सनली बघ म्हणून ती फिल्म आईने ती दोनदा फिल्म बसून बघितली आणि त्यात मी एका फुलवालीचं काम केलं होतं आणि तिचा पाच वर्षाचा मुलगा असतो आणि ती फुलवाली आहे आणि गजरे वगैरे बनवते तर तो माझा लुक आणि ते सगळं फिल्म बघून आईला एवढं ती फिल्म बघितल्यानंतर जवळजवळ आईच्या डोळ्यामध्ये पाणी झालं होतं <laughs> कारण ती खरं तर माझी पहिली फिल्म होती बघायला गेलं तर आत्ता फीचर फिल्म येते पण एक वर्षभरापूर्वी ती शूट झाली होती आणि आमच्याकडे आली होती तर आईला एवढं कौतुक होतं त्या गोष्टीचं तर गेल्या डिसेंबरमध्ये जेव्हा ती फिल्म रिलीज झाली तेव्हा माझी बहीण माझी आई माझे सगळे फ्रेंड्स आम्ही सगळे एकत्र गेलो होतो ती फिल्म बघायला आणि आईने त्याच उत्साहाने ती फिल्म पुन्हा बघितली थिएटरमध्ये तुला कसं वाटलं बिग मला आणि असं वाटलं मला की किती मस्त म्हणजे ते एवढी मोठी फिल्म एवढ्या डायरेक्टरची तुला मिळाली मला आठवतं माझी पहिली फीचर फिल्म आहे पार्टी ती आम्ही आता रिलीज होईलच पुढच्या काही दिवसांमध्ये पण त्याचं शूट होतं विक्रोळीला आणि आईला इतका आनंद झाला होता कारण तेव्हा ते लोक सगळे ऑन फील्ड शूट करत होते त्याच्यामुळे रस्त्यावर प्रॉपर लोकेशन्सवरच शूट होत होतं त्याच्यामुळे स्टुडिओ नव्हता किंवा असं तर मग ती कॅमेऱ्याच्या मागे येऊन बसायची मी सगळ्यांना ओळख करून दिली होती yeah. आमचे जे डायरेक्टर आहेत सचिन दरेकर किंवा प्रोडक्शनमधले जे आहेत त्या सगळ्यांना ओळख करून दिली होती आणि असंच बोलता बोलता विषय निघाला होता की आई फिश खूप छान बनवते कारण आई पाचकळशी आहे आणि दादरची वरळी कर तर त्याच्यामुळे मी म्हटलं की आई फिश खूप चांगलं बनवते असं तर मग आई एवढी खुश होती इतकी एक्सायटेड होती त्या दिवसांमध्ये एकूण आय थिंक जवळजवळ एक अकरा ते बारा दिवस मी शूट केलं असेल आईने माझ्या क्रूच्या जवळजवळ पन्नास लोकांना जेवण खाऊ घातलं असेल <laughs> <laughs> तिने कोलंबिवान बनवला होता आणि असे डबेच्या डबे एक दिवशी आले आणि ते इतके आवडीने घालले सगळ्यांनी आणि आजही सगळेजण म्हणतात की अरे नाही प्रिव्ह्यू लवकर केला पाहिजे आपण फिल्मचा कारण तुझ्या आईच्या हातचं खायचं आहे ना आपल्याला पुन्हा जेवण तेव्हा मी तुझ्या सेटवर आलेली तेव्हा तिथल्या लोकांनी एवढी तारीफ केलेली तुझी की मंजिरीची आई मंजिरीची आई तुम्ही छान बनवलं <laughs> खूप बरं वाटलं मला ते आज माझ्या खूप मैत्रिणी मा ला आहेत युरोपमध्ये त्या जॉबला आहेत इंजिनियर आहेत कारण मी त्याच फील्डमधून मी करणार होते तर माझ्या बाकीच्या मैत्रिणी मा त्या त्याच फील्डमध्ये तर त्या अजूनही एखाद दुसऱ्या वेळेला जर इथे येतात तर त्या त्यांच्या एकूण दिवसांमधलं एक दिवस आईला भेटायला करतात हे खूप महत्वाचं आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणी आजपर्यंतच्या त्यांचं आईशी खूप <laughs> चांगलं <laughs> आई <laughs> <है, laughs> आई चा, ना तुम्ही सगळ्याजणी जमायच्या मग मी ते हे करायची तुम्ही आज जेवायचे सगळे पालक माझ्यावर की मंजिरीच्या घरी आहे मंजिरीची आई आहे सोबत म्हणजे आमच्या मुली सेफ म्हणजे एवढा फराळ आणि एवढा आईच्या आजचं जेवण म्हणजे ना अजूनही मैत्रिणी आहेत आईला फोन करतात विचारतात म्हणतात तुमच्या हातची चव काकू आठवण येते अजून yeah. त्याच्यामुळे त्या लोकांचं तो खूपच आईवर प्रेम आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींचं आणि आईचं वेगळंच रिलेशनशिप आहे म्हणजे त्या जे इशूज मे बी माझ्याशी डिस्कस नसतील करत त्या आईशी डिस्कस <laughs> तर एकूण जे काही मैत्रिणीचं नातं आहे ते सगळ्यांबरोबरच ठेवते असं मला वाटतं तुम्ही काही पण असू दे पण तुम्ही माझा वाढदिवस विसरत नाही वाढदिवसाचा तुम्ही दोघीजणी खूप हे करता आनंदाने करता तुझ्या मैत्रिणी पण मला वाढदिवसाचे फोन करून ऐकतात कारण त्या चार मैत्रिणी तुझ्या ज्या आहेत त्या मला पण त्या प्रेमाने हे करतात तेव्हा मला अभिमान वाटते की ह्या चार जणी माझ्या मुलीच्या मैत्रिणी आहेत आपले पप्पा जेव्हा गेले तेव्हा तू आणि ताईनी मला सांगितलेलं की मम्मी तू आमच्यासाठी नेल पॉलिश लाव गजरे घाल हो आई तयार नव्हती आता ते पप्पांच्या यांच्या सगळ्यांनी विरोध केला बाबा फार पुढारी विचारांचे होते आणि आईला वर्षभर आई म्हणाली की मी नाहीच करणार आहे म्हणून आणि मला नको नाही मला इच्छा नाही आहे सजायची किंवा मला इच्छा नाही आहे काही गोष्टी करायची सगळ्यात पॉझिटिव्ह आणि सगळ्यात फ्रेश व्यक्तिमत्व आहे माझ्या आयुष्यातलं माझी आई आय। तर मला ना ती पॉझिटिव्हिटी जाऊ द्यायची नव्हती आईमधली म्हणून मला असं वाटलं काहीही असो आई तू बदलू नकोस तू ती पॉझिटिव्हिटी सोडू नकोस आईसाठी खूप खूप आयुष्य आणि खूप खूप आनंद आईसाठी मागेन देवाकडे की आईची जी पॉझिटिव्हिटी आहे ती अशीच राहू हो। आणि आई नेहमी माझ्याबरोबर असो मीच मागे आणि मी काय मागे माहितीये का तू जे सगळे जे काय तू काम करतेस त्याच्यात हो याच्यामध्ये तू खूप मोठी हो ही तुझी इच्छा असेल